सुरुवात एका मोठ्या ब्रेकिंग न्यूजने करतो आहोत. निवडणूक अधिकाऱ्याला धमकवल्याचं जे प्रकरण होतं, जय महाराष्ट्राच्या या बातमीचा इम्पॅक्ट विधिमंडळातही पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव यावरून मांडला आणि महादेव जानकरांवर कारवाई करा अशी मागणी विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी केली. जय महाराष्ट्रानं जो व्हिडिओ सगळ्यात आधी दाखवला होता, ज्यामध्ये महादेव जानकर हे एक पर्टिक्युलर एक निवडणूक चिन्ह पक्षाला मिळावं यासाठी दबाव आणताना दिसले निवडणूक अधिकाऱ्यावर. ते फोनवरून निवडणूक अधिकाऱ्याशी बोलत होते आणि ते त्यावेळी त्यांनी वापरलेली भाषा ही अरे रवीची होती. हा व्हिडिओ जय महाराष्ट्रानं सगळ्यात आधी दाखवला, त्यानंतर त्याची दखल सगळ्यांनीच घेतली आहे. निवडणूक आयुक्तांनीही त्याची दखल घेतली आहे आणि महादेव जानकर यांना नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर जय महाराष्ट्राकडनं पण ते फुटेज तो व्हिडिओ मागून घेतला आहे आणि आता विधिमंडळातही हा मुद्दा गाजताना आपल्याला दिसतो आहे. महादेव जानकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते यांनी विधान परिषदेत केलेली आहे. आणि तसा स्थगन प्रस्ताव धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत मांडलाय. नेमका तो व्हिडिओ होता तो आपण पुन्हा एकदा पाहूया. महादेव जानकर यांनी काय शब्दात अरेरावी केली होती निवडणूक अधिकाऱ्याशी बोलताना, व्हिडिओ एकदा पाहूया. वर्षा नगरपालिका आहे ना, देसाईगंज नगरपालिका. हा, तिथं मोटवानीने जे अर्ज भरले सर्व आघाडीचं, त्यांना चिन्ह कपशी द्या सर्वांना, त्यांना मदत करा. ऍडव्होकेट गुरु तुमच्याकडे येतील. मी आता वर्षातूनच बोलतोय, महादेव जानकर मंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री. हा, तर लक्षात ठेवा की कपशी चिन्ह द्यावं त्यांना. त्यांचं दोन अर्ज आहेत मोटवानी साहेबांचे, एक इंडिपेंडेंट आहे आणि काँग्रेस आहे. तर ते काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा. ऍडव्होकेट गुरु म्हणून तुमच्याकडे येतील. तिथं मला वाटतं दुसऱ्यांचे कपशास्त्र मागितलं नाही. कपशास्त्र कसं माझ्या पक्षाला आहे, आर एस पीकडं प्रमाणात दिलं आहे. 15 मिनिटं तुम्ही लेट दिलं, आमचा आय डी फॉर्म घ्यायला मध्ये तुम्ही रिजेक्ट केलं वाटते. तर आता एक करा कृपा करून की त्यांना चिन्ह एकच द्या कपशी. हा, गुरु साहेबांशी बोला. निवडणूक अधिकाऱ्याला धमकवण्याच्या प्रकरणी आता हे प्रकरण विधिमंडळातही गाजतं आहे. जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट विधिमंडळातही पाहायला मिळतो आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत यावरून स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे आणि महादेव जानकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत. राजू, मागचा आठवडाभर जय महाराष्ट्राचं हे प्रकरण गाजतच आहे जे उघड केलं आहे जय महाराष्ट्रानं आणि आता निवडणूक अधिकाऱ्यांनी ते दखल घेतलीच आहे. शिवाय विधिमंडळातही आता उत्तर द्यावं लागणार आहे महादेव जानकरांना आणि सरकारलाही. निश्चितपणे रुजित, आपण पाहतोय का महादेव जानकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिली होती आणि सगळ्यात प्रथम जे आहे ते जय महाराष्ट्राने ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने स्वतः खुलासा जो आहे तो महादेव जानकर यांच्याकडे मागितला होता आणि आता विधान परिषदेमध्ये हा प्रश्न गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट मागणी केलेली आहे, त्याचप्रमाणे स्थगन प्रस्तावसुद्धा जो आहे तो मांडलेला आहे. महादेव जानकर यांच्यावरती त्वरित कारवाई करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. एकूणच पाहिलं का अनेक मंत्र्यांनीसुद्धा याच्यावरती जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली होती. त्याचप्रमाणे विरोधकांनी या आधीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती आणि आता थेट हा जो प्रश्न आहे तो विधान भवनामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुजिता, नक्कीच राजू, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मागचा आठवडाभर आता ह्या गोष्टीची चर्चा सगळ्या वर्तुळांमध्ये सुरू आहे. पण महादेव जानकर यांनी मात्र पहिला जो आपला सूर होता त्यांनी जय महाराष्ट्राशी पण बोलताना म्हटलंय की ही कुठचीही अरेरावीची भाषा नव्हती. अधिकाऱ्याशी आपण जे बोललो ते मित्रत्वाने बोललो किंवा सहज जसं बोलतो तसं बोललो. त्यांनी अजूनही कोणतंही स्पष्टीकरण त्यानंतर दिलेलं नाही आहे. एक पाहिलं का आपण जानकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते थेट मोबाईल जे कॅमेरा आहे त्या कॅमेरामध्ये शूट झालेलं आहे, थेट आपण जे आहे ते प्रसारित केलेलं आहे. त्यामध्ये जानकरांनी कशा प्रकारचं अधिकाऱ्यांना धमकवलेलं आहे, कशा प्रकारची मागणी केली होती थेट ऐकलेली आहे. त्यामुळे जानकरांनी आता कितीही प्रकारे जर असे हे संपूर्ण आरोप फेटाळले असले तरी विरोधी पक्ष जे आहे ते आक्रमक झालेले आहेत आणि जानकरांवरती त्वरित कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे. सुजिता, आणि म्हणूनच राजू हे प्रकरण नेमकं किती भोवेल महादेव जानकर यांना असं वाटतंय आत्ता?
निश्चितपणे एकीकडे निवडणूक आयोगाने जे आहे त्यांना पत्र पाठवून खुलासा मागवलेला आहे, त्यामुळे निवडणूक आयोग जे आहे ते दुसरीकडे तपास करत आहे. तर दुसरीकडे आता विरोधकांनी जे आहे ते विधानभवनामध्ये आवाज उठताना पाहायला मिळते. विरोधकांनी थेट जे आहे ती मागणी केली आहे कारवाईची, त्यामुळे कुठेतरी महादेव जानकर यांच्यावरती कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच राजू, धन्यवाद या माहितीसाठी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बघूया, महादेव जानकर नेमकं काय बोलले होते निवडणूक अधिकाऱ्यांशी ते परत एकदा ऐकूया. वर्षा नगरपालिका आहे ना, देसाईगंज नगरपालिका. हा, तिथं मोटवानीने जे अर्ज भरले सर्व आघाडीच, त्यांना चिन्ह कपशी द्या सर्वांना, त्यांना मदत करा. ऍडव्होकेट गुरु तुमच्याकडे येतील. मी आता वर्षातूनच बोलतोय, महादेव जानकर मंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री. हा, तर लक्षात ठेवा की कपशी चिन्ह द्यावं त्यांना. त्यांचं दोन अर्ज आहेत मोटवानी साहेबात, एक इंडिपेंडेंट आहे आणि काँग्रेस आहे. तर ते काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा. ऍडव्होकेट गुरु म्हणून तुमच्याकडे येते. तिथं मला वाटतं दुसऱ्यांचे कपशास्त्र मागितलं नाही. कपशास्त्र कसं माझ्या पक्षाला आहे, आर एस पीकडं प्रमाणात दिलं आहे. 15 मिनिटं तुम्ही लेट दिलं, आमचा आय डी फॉर्म घ्यायला म्हणजे तुम्ही रिजेक्ट केलं वाटते. तर आता एक करा कृपा करून की त्यांना चिन्ह एकच द्या कपशी. हा, गुरु साहेबाशी बोला. महादेव जानकर कितीही म्हणत असतील, आपण विनंती केली अधिकाऱ्यांना, अरे रवींनी बोललो नाही, तरी मुळात अशा प्रकारचं संभाषण, अशा प्रकारे निवडणूक अधिकाऱ्याकडे चिन्ह मागणं आणि असा संवाद साधणं हेच मुळात कितपत योग्य हा प्रश्न आहेच. आणि आता हे प्रकरण त्यांना भोवणार हेही नक्की. आत्तापर्यंत जसा पाठपुरावा या प्रकरणाचा जय महाराष्ट्रनं केला आहे, यापुढेही आम्ही करत राहणार आहोत. दरम्यान पुढच्या बातमीकडे वळूया. आणखी एक मोठी बातमी आहे आपल्याकडे. विकास कामांचं श्रेय भाजपचे नेते लाटतात असा आरोप केला आहे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी. विकास कामं करताना इतरांना डावलू नका असाही इशारा त्यांनी दिला आहे भाजपला. मेट्रोचं भूमिपूजन त्यानिमित्तानं हे बोलत होते प्रताप सरनाईक. उद्धव ठाकरे यांना मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात सन्मान द्या अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना स्टेजवर बसवा असं ते थेट म्हणतात. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना तशी मागणी केली आहे. की आम्ही शिवसेना म्हणून सत्तेमध्ये सहभागी आहोत, परंतु ज्या शिवसेनेमुळे आम्ही आता विधानसभेचे सदस्य झालो, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून होता आलं, त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी योग्य तो मान सन्मान ह्या भूमिपूजनाच्या माध्यमातून मिळणं गरजेचं आहे. जर आम्हाला आमचा मानसन्मान, आम्ही दाखवलेलं आहे की आम्हाला आमचा मानसन्मान मिळाला पाहिजे, परंतु जर आमचा मानसन्मान योग्य प्रकारे नाही मिळाला तर नाईलाजानं शिवसेना स्टाईलमध्ये सुद्धा आम्हाला उत्तर देता येतं, परंतु तसं काही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. परंतु आमच्या भूमिका आणि आमची भावना आम्ही ह्या सभागृहाच्या समोर निदर्शनास.